हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या येशू किचन अँड ब्लॉगमध्ये. तर मी आज आईच्या घरी भात फोडणी घातलं आहे. तर बघा, इथे रात्रीचा भात वाचलेला होता आणि ह्या प्रकारे मी इथे मटेरियल घेतलेलं आहे. कांदे, टमाटर, आलू एक चिरून घेतलेलं आहे. हा एक कढीपत्ता आणि मिरची, हे लाल मिरची घेतलेली आहे. त्याचप्रकारे इथे थोडासे शेंगदाणे पण ॲड करणार आहे मी आणि जिरा. तर चला आता बनवूया आपण. ह्यामध्ये मी जिरा ॲड केलेला आहे. त्याचप्रमाणे थोडासे इथे शेंगदाणे पण घालून घेणार आहे. आणि आता आपल्याला ह्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे. त्याचप्रकारे मी इथे कांदे आणि मिरच्या पण ॲड करून घेणार आहे. आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये आलू ॲड करून घ्यायचे आहेत. मी टरफल काढलेला नाही आहे आलूचा. तुम्हाला जर टरफल काढलेला आवड असेल तर तुम्ही काढू शकता. आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि 2 मिनटं आपल्याला असं शिजू द्यायचं आहे याला. तोपर्यंत चला बघूया आई काय करून राहिली. आई कपडे धुत आहे. ती येशू आंघोळ करत आहे. येशू आंघोळ करून चालला का? आपल्याला ह्यामध्ये टमाटर ऍड करून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये थोडेसे हळद आणि मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला भात ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी भात फ्राय करून घेतलेला आहे. कसा वाटली आजची रेसिपी नक्की सांगा. आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. बघा अशा प्रकारे फ्राय केलेला आहे. मी आईकडे आहे आता, उद्या जाणार आहे गावाला. आणि इथे लौकी चक्कीस पण करून घेतलेला आहे वडे बनवायला. त्या दिवशी मी वड्याची रेसिपी टाकलेली आहे. जे कोणी नवीन असतील त्यांनी बघून घ्यावे. आज पण वडे बनवत आहोत लौकीचे. पास आहे बाहेरून. हे भेंडीचे झाड आहेत जे मोठे दिसत आहेत. ते भेंडीचे झाड आहेत. या कोंबड्या बघा इथं. आणि हे सुरूंचे झाड आहेत. काढलीचे झाड आहे. अशा प्रकारे आहे बाहेरून आईच्या घरासमोरून. हा बघा लौकी लागलाय छोटासा. 2 आहेत छोटे छोटे. बघा माझ्या लग्नाआधीची फोटो. हे मी आहे, हे काकाच्या मुली आहेत. ह्या माझ्या शाळेतले क्लासमेट आहेत. ही मी आहे. गुलाबी ओढणी जी घातलेली आहे ती मी आहे. ही उभी आहे. आणि ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत. हे बघा, ही खराब झाली पाण्याने. इथे माझी फोटो होती. ही मी आहे. ही माझी मैत्रीण आहे. असं आहे आईचं घर. ही सेवा आहे आईकडे परमात्मा एकची. कालच हवन झाली बघा. छान ही माड आहे.
हिजुमदेव बाबा आणि वाराणसी आई आहे इथं। चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।